अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एजे ब्लॉग या यूट्यूब चॅनेलवर। आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि आपला आता गाणगापूर येथील दत्तदर्शन झालेलं आहे आणि आपण आता गाणगापूरमधून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेला भस्माचा डोंगर, जे की हे खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे, आपण आता तिकडे चाललेलो आहे। तर तुम्ही गाणगापूरचा व्लॉग पाहिला नसेल तर पाहून घ्या, आपण आपल्या चॅनेलवर तो टाकलेला आहे। तर या दिव्य स्थळाला एक विशेष महत्त्व आहे। तर सदरील भूमीमध्ये अनेक ऋषीमुनींनी केलेली तपसाधना यामुळे या तपोभूमीतील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात। त्याचप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथील पाषाणाद्वारे रचना तयार करण्याची एक पद्धत येथे प्रचलित आहे। तर श्री क्षेत्र गाणगापूरचे भस्म हे प्रसिद्ध आहे आणि हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद असतो। तुम्हाला आता हे जे समोर जे झाड दिसत आहे त्याला धागा बांधण्याची इथे पद्धत आहे, त्याच्यामुळे आपण मनातील आपल्या इच्छा इथे मागू शकतो। तर इथून थोड्या अंतरावर खाली गेल्यानंतर तुम्हाला भीमा व अमरजया नद्यांचा संगम तुम्हाला पाहायला मिळेल। तर आपण आता तिकडे चाललेलो आहोत। तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। तर भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे। तर सदरील संगम निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। तर या संगमस्थानी भगवान श्री नरसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत। तर या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे। या संगमात स्नान केल्याने भाविकांची पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित। तर निर्गुण मठाच्या पादुक दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात आणि पौर्णिमेचे संगम स्नान हे विशेष मानले जाते। आणि श्री गुरुचरित्र ग्रंथात गाणगापुरात घडलेल्या बऱ्याच लीला आलेल्या आहेत। पूर्वावतारात भेटलेल्या रजकाला स्वामींनी या अवतारात श्री क्षेत्र गाणगापूरला दर्शन देऊन त्याच्या मांडीचा फोड बरा केला आणि विश्रांती कठ्ठ्यावर विश्रांती घेत असताना शेतकऱ्यावर कृपा करून त्याला अमाप धान्याची प्राप्ती करून दिली। दीपावलीच्या दिवशी ते एकाच वेळी 8 ठिकाणी गेले। तर नरहरी कवीश्वराला परमेश्वराचे दर्शन घडवले। तर विणकरास एका क्षणात श्रीशैल मल्लिकार्जुनाचे दर्शन झाले। तर औदंबराच्या शुष्क काष्टास पालवी आणली। 60 वर्षाच्या वांझेस पुत्रप्राप्ती घडवली। गरीब भास्कराच्या 5 जणांना पुरेल एवढ्या सिद्धानात 1000 लोकांना भोजन घातले। तर या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अशा अनेक लीला सांगता येतील। तर आम्ही तिथे जाताना नारळ फुले घेऊन गेलो होतो। तर तिथे आम्ही नारळ आणि फुले वाहिली आणि तिथे दिवा लावून तो देखील पाण्यामध्ये सोडला। तर अशा प्रकारे तुम्ही तिथे जाताना या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। येथे श्री नरसिंह सरस्वती यांचे जागृत देवस्थान असून 1000 वर्षांपासून श्री नरसिंह सरस्वती महाराज गुप्त रूपाने राहून भाविकांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखी करत आहेत। भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर बसलेले हे ठिकाण आहे आणि येथे प्रत्यक्ष श्री गुरुदत्त महाराजांचा वास आहे। येथे श्रद्धेने आलेल्या भाविकांना संकटातून तारण्याचे आणि कोणतीही मनोकामना पूर्ण करण्याचे काम दत्त महाराज 1000 वर्षापासून करत आहेत। तर श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी गाणगापूर येथे तब्बल 22 ते 23 वर्षे वास्तव केलेले आहे। ते ज्या ज्या ठिकाणी जात असत, विश्रांती घेत असत, त्या प्रत्येक ठिकाणाला आजही तेवढेच महत्त्व आहे आणि तिथेही श्री दत्त महाराज जागृत असल्याचे असंख्य अनुभव भक्तगण रोज घेत असतात। तर गाणगापूर या तीर्थक्षेत्राचे महत्त्व गुरुचरित्र या ग्रंथात खूप विस्तारपूर्वक सांगितले गेले आहे। त्यात स्वतः श्री नरसिंह सरस्वती यांनी सांगितले आहे की या ठिकाणी कोणताही भाविक श्रद्धापूर्वक येऊ शकतो आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊ शकतो। मी इथेच राहून रोज भीमा अमरजा संगमावर स्नान करून भिक्षेसाठी निर्गुण मठात कोणत्याही रूपात उपस्थित असतो। जो भक्त माझ्यावर विश्वास ठेवेल
आणि माझ्या नामस्मरणात तल्लीन होईल, त्याला माझे दर्शन हे मिळेलच. श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या वास्तव्याने हे स्थान पवित्र आणि जागृत आहे. येथील अनेक ठिकाणे अतिशय प्रसिद्ध आहेत. या ठिकाणांना भेट देऊन भाविक दर्शन घेतात तेव्हाच गाणगापूर यात्रा यशस्वी झाली असे मानले जाते. तर या प्रत्येक ठिकाणाला श्री नरसिंह सरस्वती यांच्यामुळे एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संगम स्थान म्हणजेच भीमा अमरजा संगम, निर्गुण पादुका मठ, भस्माचा महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा या दिव्य स्थानाबरोबर कल्लेश्वर दर्शन घेतले की गाणगापूर यात्रा पूर्ण होते आणि कल्लेश्वर हे मुक्तिस्थान आहे असे मानले जाते. तर इथे मंदिरामध्ये आत गेल्यानंतर तुम्हाला प्रसाद मिळेल आणि तिथे तुम्ही पाहू शकता की संगमावर आता श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी चांगली सोय झालेली आहे. बरेच वाचक एकाच वेळी श्री गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला इथे दिसतील. तर अशा भक्तिभावाच्या वातावरणात जिथे अनेक जण श्री गुरुचरित्राचे पठन करत असतात, आपल्या केलेल्या पारायणाने एक आनंददायक अनुभव वाटून जातो. या संगमाभोवती अष्टतीर्थचा वास आहे असे मानले जाते. तर या अष्टतीर्थांना श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तासाठी दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशी दिवशी प्रकट केली होती. तर या अष्टतीर्थामध्ये श्री दत्त महाराजांचा नित्यवास असतो असे म्हटले जाते. तर ही अष्टतीर्थ कोणती आहेत तर ते आपण पाहूया. पहिलं आहे ते षटकुल तीर्थ, दुसरं आहे ते नरसिंह तीर्थ, तिसरं आहे ते भागीरथी तीर्थ, चौथा आहे पापविनाशी तीर्थ, पाचवा आहे कोटी तीर्थ, सहावा आहे रुद्रपाद तीर्थ, सातवा आहे चक्रेश्वर तीर्थ आणि शेवटचा आहे आठवा म्हणजेच मन्मथ तीर्थ. तर ही अष्टतीर्थे आहेत. तर आपण या कलियुगी अंधारातून प्रकाशमय जीवनात करण्यासाठी कलियुगातील एकमेव भगवंत श्री गुरु श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराजांची मनातून भक्ती केल्यावर निश्चित आपणास आयु आरोग्य, ऐश्वर, कन्यापुत्र प्राप्ती, अक्षयलक्ष्मी प्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि नित्य सेवा स्वरूपात श्री गुरुचरित्र पठण करावे आणि वर्षातून एकदा तरी आपण श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाऊन श्री गुरु महाराजांची सेवा, दर्शन आणि त्रिवेणी संगम व अष्टतीर्थ स्नान करून आपले जीवन धन्य करावे. संगमापासून वरती जाताना तुम्हाला एक पवित्र असे स्थान दिसेल, ते आहे भस्माचा डोंगर आणि औदुंबर वृक्ष. तर आपण आता तिकडेच चाललेलो आहोत. तर इकडे आपण भस्माच्या डोंगराकडे जाताना प्रसाद म्हणून आपण एक डझन केळी घेऊन तिथे जे लेडीज बसलेल्या असतात त्यांना आपण ते प्रसाद म्हणून देत आहोत. आणि हा भस्माचा डोंगर म्हणजे अनेक ऋषी मुनींनी तप साधना केलेले ठिकाण आहे. तर आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी येथील पाषाण म्हणजेच दगड वापरून रचना किंवा चित्र तयार करण्याची पद्धत प्रसिद्ध आहे. तर हे ठिकाण पवित्र असल्याने येथील विभूती म्हणजेच भस्म भाविक घरी घेऊन जातात आणि येथे भगवान परशुराम यांनी लोकांच्या कल्याणासाठी अनेक यज्ञ केलेले आहेत. तर त्याच यज्ञाची राख साचून येथे डोंगर तयार झाले आहे. तर हा भस्म लावल्याने रोग दूर होतात, संकटे बाधा दूर होते असे अनेक भाविकांची श्रद्धा आहे. इथे येणारे भाविक हे भस्म घेऊन जातात, त्यामुळे आता सध्या तुम्हाला भस्माचा असा डोंगर असं काही दिसणार नाही, ते तुम्हाला या पद्धतीने दिसेल. आणि येथेच तुम्हाला एक पवित्र असा औदुंबर वृक्ष दिसेल. तर या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे आणि या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तर हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेले आहेत. तर आपणास कधीही गाणगापूर येथे जाण्यास योग आल्यास संगमी स्नान करून औदुंबर वृक्षास 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा नक्की घालाव्यात. आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान प्राप्त आहे आणि या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचे पारायण करतात.
तर भस्म म्हणजे थोडक्यात ज्यामुळे आपली पापे नाश पावतात आणि आपल्याला ईश्वराचे स्मरण होते ते भस्म। आणि या सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे आणि यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते। तर आम्हीही जाताना थोडंसं भस्म इथून घेऊन गेलो, पण घरी गेल्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की हे घरी गेल्यानंतर तुम्ही देवघरात ठेवा आणि त्याची गेल्यानंतर थोडीशी पूजा करा आणि तुम्हाला परत कधी जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही हे भस्म वापरू शकता। तर या पवित्र भस्माचे महात्म्य खूप महान आहे। तर श्री गाणगापूरच्या भस्माने पिशाच बाधा हटते, दृष्टीबाधा नाहीशी होते, रोगराई नाहीशी होते। हे भस्म संकटनाशक दुरितहारक आहे। परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात। संन्यासी वृंद भस्म स्नानासाठी याच भस्माचा उपयोग करतात। श्री क्षेत्र गाणगापूरचे हे भस्म प्रसिद्ध आहे आणि हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद मानला जातो। तर ही होती थोडक्यात माहिती भस्माच्या डोंगराविषयी आणि भीमा व अमरजा संगमाविषयी। तर आता आपण पुढे चाललेलो आहोत अक्कलकोट स्वामी दर्शनासाठी। त्याचा व्लॉग ही तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल आणि पुढचा व्लॉग मिस नका करू। आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, बाय।